नमस्कार मंडळी, मग कसे आहे सगळे? मजेत ना? तर मी जितेश लाड तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मराठी यूट्यूब चॅनल मिक्की माऊस रायडरवर. आता वाजले 10, सगळं सेटअप रेडी झालेलं आहे, लगेच लोड झालेलं आहे, आत्ता नाश्ता करता निघायचं. फक्त एक प्रॉब्लेम झाला, जो जे माऊंट मी लावायचो ना, काल एक तुटला पहिला, काल हा बघा असा तुटला, त्याच्यानंतर काल दुसरा लावला तो पण तुटला. मग आता एक जुगाड केला आहे, जो ट्रायपॉडला माऊंट होता तो लावून मग असं सेटअप केलं आहे. आता ब्रेकफास्ट रेडिओवरून मी तुम्हाला हॉटेल दाखवून देतो कसे आहेत, किती रूम आहेत ते. ह्या साईडला 2 रूम आहेत, ह्या साईडला 2 रूम आहेत, सेम बॅक साईडला पण तसंच आहे. ह्या साईडला 2 रूम, ह्या साईडला 2 रूम आहेत, आणि हे जो समोर आहे तो डायनिंग हॉल आहे, आणि डिनर सगळं आपण इकडे करतो. तर नाश्ता रेडी झालं आहे, नाश्त्याला आहे भुर्जी, पोहा, चपाती आणि शेव. तर आता नाश्ता करू आणि भेटूया. दादा नाश्ता करून झालं आहे, आता इथून निघतो सगळा, लगेच रोड आहे. पण प्रत्येक आपण इकडे 2 दिवस थांबलो पण आपल्याला असं वाटलं नाही की हॉटेलमध्ये, सेम फिलिंग काय गावची, असं वाटलं की म्हणजे गावच्याच घरामध्ये थांबलो आहे. कारण जेवण वगैरे जे होतं ते चुलीवरचं होतं, ते ती वेगळी टेस्ट होती. आणि आपण हॉटेल वगैरेला असं थांबतो तिकडे नाही भेटत. आणि आम्हाला असं स्टे करायचं होतं, आम्ही इथे जेव्हा आलो होतो ना भंडारदऱ्याला, तेव्हा 2 तास आम्ही आहे ना फक्त हॉटेल शोधत होतो. कारण आम्हाला हॉटेल पाहिजे होतं जिथे गावसारखं थोडं शेती वगैरे असेल साईडला, तसं आम्हाला एक ट्रिप करायची होती एन्जॉयवाली. तर सेम तसाच हा हॉटेल आहे, तर तुम्हाला पण मी रिकमेंड करेल इथे यायला, लय भारी आहे. 2 दिवस सॅटर्डे संडेमध्ये पण एक भारी प्लॅन होऊन जाईल, जवळच्या जवळ हा प्लेस फिरायला. तर तुम्हाला हॉटेलचं नाव दाखवतो, वसंतूत. आता इथून निघूया, वाजल्यात 11. चला मग निघूया, गणपती बाप्पा मोरया, गणपती मोरया, साई बाबा की जय. हॉटेलचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तो हा जो समोर येतो कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर तुम्हाला पण व्हिजिट करत असेल तर हा नंबर कॉन्टॅक्ट करा जरूर. अरे एक नंबर प्लेस होती यार, आपल्याकडे 3-3 एरोक्स आहेत. काल प्रत्येक एक सबस्क्रायबर आलेले त्यांच्याकडे पण एरोक्स आहेत, प्रत्येकची ब्लॅक, कुंकरची ग्रे आणि त्यांची ब्लू कलर, तिन्ही एरोक्स एकत्र राईड करणार. आज ते जाणार आहेत पुण्याला, इथून तो ते इथूनच भाऊ सोबत कर्जतवर निघणार. काल जो आम्ही रूट फिरलो आहे ना, तो आता तो 16 किलोमीटरचा आम्ही फिरलो. पण तुम्हाला पूर्ण भंडारदरा करायचा असेल ना, तो आहे तो 55 किलोमीटरचा आहे. एवढं खूप सारे वॉटरफॉल आहेत, पण नुसतं एकच प्रॉब्लेम आहे की रस्ता. इकडचा रस्ता एकदम खराब आहे, हालत बेकार झालेली. म्हणजे जसं सकाळी उठलो आहे ना, माझा हातपाय पूर्ण दिसून आले, ब्ल्यू कलरची काय वाटतं. 3-3 एरोक्स एकत्र आज राईड करणार. आता आम्ही बाजारात, पहिले एक भंडारदरा डॅम आहे ते करणार आहे, कारण दहन रोडच आहे. काल आम्ही नव्हतं केलं कारण तो बोललो जाता आता करू. तो तुम्हाला बोललो 55 किलोमीटरचा रूट आहे ना, तो हा आहे शिवायचा. हा पूर्ण 55 किलोमीटरचा रूट आहे. तुम्हाला इथे भरपूर सारे वॉटरफॉल आहेत, खूप सारे फिरणारे आहे, पण 55 किलोमीटरचा रूट आहे तो. रोडची हालत बेकार आहे. तर फायनली भंडारदरा डॅमला आलो. हो हो हो, काय नाही मिळणार, तिकडे बोटिंग आहे. हो हो, किती सारे लोक आले बघा यार फिरायला. हाँ भाई तेरे साथ मैं भी गिर जाऊंगा. ये बैंडी आता इथून निघूया, एक नंबर दाखवते यार. ही आता डॅम वरून निघाला हा बघा यार, पोतलोय शेंडीला. शेंडीच एक मार्केट आहे. जे रोड आहे ना, रोड चांगला आहे, पण त्यांच्यावर रेटी दाखवून ठेवली यार. दिसवटी गाडी स्लिप व्हायची, खाली पण ब्रेक मारता ना. ह्या राईडला खूप मजा आली खरंच. असं वाटत नव्हतं की आम्ही राईड करायला, असं वाटलं की आम्ही गावी आलोय, 2 दिवस मस्त आराम करायचं. पहिला आता सुरुवात करायचं,
थांबवलं परत रिएक्शन तुम्ही बघू शकता. गुड गुड व्हेरी नाईस. असे खतरनाक रिएक्शन भेटत ना तेव्हा भारी वाटत. आता कचरा घाटवर थांबलेला नाही हा तिकडचा व्ह्यू बघा यार. आता पुढे उतरून जरा ब्रेक घेऊ. तर आता 60 किलोमीटरची राईड झाली आहे. ब्रेक घेतलाय तरी चाय पिऊया. चाय पिऊन डायरेक्ट नॉन स्टॉप जाणार म्हणजे ठाण्याला. आता ब्रेक घेतला होता निघालो इथून अजून झाले असतील 80-90 किलोमीटर. पण एरो शेअर भारी वाटत यार चालवायला. बाप आहे गाडी फायनली ठाण्याला पोहोचलो. बगीरा केली पार्क. आता आपण निघू परेलसाठी. आता आपल्याला होमकर सोडणार आहे ठाणा स्टेशनला. लालबागला सोडतोस का? हां चल बस 500 रुपये घेणार. फायनली स्टेशनला आलो तर ओमकरला बोलूया टाटा बाय बाय भेटूया परत लवकर असेल तो प्लॅन इकडे जाऊ आपण. चल त्याला मला जाऊन तिकीट काढायची आहे पहिली. कारण मी येताना सिंगल तिकीट काढलेली. फायनली ट्रेनमध्ये चढलो. ट्रेन पूर्ण माऊसला ठेवला वरती तिकडे तुम्हाला भेटतो घरी. फायनली घरी तर आलो पण आमच्या बिल्डिंगचं जरा काम चालू आहे. हे सगळं तोडफोड आहे. टाकलो काही दे एक बूम बूम बू. फायनली घरी पोचलो. ट्रेनमध्ये पूर्ण हालत बेकार झालेली. स्वतः आलो तर फ्रेश बिश होतो. ही व्हिडिओ मी इकडेच एंड करतो. जरी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि जर तुम्ही मला इन्स्टाला फॉलो करणार असाल तर हा जो समोर येतो तो माझा इन्स्टा आयडी आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.